फलंदाजीसाठी आपण पाहतोय सुभाष सज्ज होतील. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली आहे कैलास भांडेनं. पाठीमागच्या सामन्यात जी चूक केली होती ती या सामन्यामध्ये करत नाहीये. अगदी मार्क ऑफ झाले एका धावेसोबत कैलास भांडे. ज्यावेळेस मात्र एकेरी धाव इथून अर्जित जाईल आणि एकेरी धावेसोबत धावपलक पुढे जाईल. दोन धावा धावपलकावरती आपण पाहतोय. दोन सिंगल आले पहिल्या दोन चेंडूंवरती आपण पाहतोय. दरम्यान अनंत पाटील यांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. अनंत पाटील दोन धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक एक मार्ग असते अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आहे. गावदेवी असनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सबगाव अशी लढत. यावेळेस मात्र कैलासने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. थोडासा काहीसा नाखुश, ड्रिल करत असताना दाखवते कशा रीतीने खेळायचं होतं, परंतु चेंडू बॅटवरती आला नाहीये, थोडासा नाखुश देखील. धावा झाल्या दोन, अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे. दोन धावा धावपलकावरती आपण पाहतोय. कैलास आणि सुभाष ही जोडी मैदानावरती आहे आणि इथून एक भागीदारी बनवावी लागेल, कारण जय गावदेवी असनगाव देखील अतिशय मातब्बर संघ आहे क्रिकेट क्षेत्रामधला आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. जय गावदेवी असनगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मैदानावरती नक्कीच जय बजरंग सापगाव संघ. त्यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. एकेरी धाव, एकेरी धावीसोबत धावपलक पुढे जाईल. धावा झाला तीन. षटक क्रमांक एक मार्ग असते तीन धावा धावपलकावरती आपण पाहतोय. कैलास आणि सुभाष ही जोडी मैदानावरती आहे. थोडीशी शांत सुरुवात, परंतु ही मात्र वादळापूर्वीची शांतता असू शकते, परंतु कशा रीतीनं कैलास भांडे फलंदाजी करतो हे देखील पाहावं लागेल. आज तितकासा लयीत वाटत नाहीये कैलास. त्यावेळेस मात्र फ्लिकचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. एकेरी धाव आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. दोन धावा अर्धी झाल्या, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. यसनो यसनो थोडेसे कन्फ्यूज पाहायला मिळाले. डिरेक्ट हिट जर झाली असती तर कदाचित रिझल्ट वेगळा असता, इम्पॅक्ट झाला असता त्या गोष्टीचा, परंतु तीन धावा अर्धीत झाल्यात आणि तीन धावेंसोबत धावपलक पुढे जाईल. धावा झाल्या सहा, धावा धावपलकावरती फोर्स केलं धावेसाठी कैलासनं. आपण पाहिलं कशा रीतीनं सुभाषला एक धाव झाली, थोडंसं पहिल्याचं कन्फ्यूज पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र एकेरी धाव घेत असताना थोडीशी दमछाक देखील होताना पाहायला मिळाले. तीन धावा आल्यात, सहा धावा धावपलकावरती. यावेळेस मात्र कैलासच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट आणि यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट मधून हा येईल षटकार. बारा धावा आपण पाहतोय धावपलकावरती. एका षटकाचा खेळ संपलाय, कैलासच्या बॅट मधून एक षटकार आलाय आणि बारा धावा धावपलकावरती. षटक क्रमांक एक संपलाय. असनगाव विरुद्ध सापगाव अशी लढत आपण पाहतोय. धावा झाल्यात बारा. चांगली सुरुवात पाहायला मिळते सापगाव संघाचे. कैलास अजून देखील मैदानावरती ही जमेची बाजू आहे. तितकेसे बॉल मिडल करू शकला नव्हता कैलास अगदी सुरुवातीला, परंतु एक षटकार आलाय आणि आता मात्र आत्मविश्वास थोडासा उंचवलेला पाहायला मिळेल कैलासचा. धावा झाल्या बारा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुभाष कैलास ही जोडी मैदानात आणि एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जय गावदेवी असनगाव संघाला देखील माहिती आहे, प्रतिस्पर्धी संघ देखील मातब्बर आहे. एक नावेदित संघ आहे शहापूर विभागामधला आणि चांगली कामगिरी त्यांच्या विरोधामध्ये करावी लागेल हे त्यांना देखील माहिती आहे. सुभाषसाठी लॉफ्ट केलाय हवे चेंडू. खेळाडू आहेत त्या दिशेने त्यांच्या हातामध्ये. फ्री होम डिलिव्हरी केली कबूल. पहिल्या विकेट पतंग खेळाडू बाद.
आई गावदेवी असनगाव संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच सापगाव संघ आपण पाहतोय. विकेट आली, सुभाष बाद झालेत सापगाव संघाचे खेळाडू, धावा झाल्यात आपण पाहतोय 12 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत नीरज, पाठीमागच्या सामन्याचे हिरो हे देखील होते नीरज असतील, सुभाष असतील आणि अक्षयनं मात्र शेवटी चांगली खेळी केली होती. 17 धावा अक्षयनं बनवल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. 12 धावा धावपलकावरती समोरच्या दिशेने जबरदस्त फटका आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला नाहीये आणि यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून अर्जित झाल्या. 2 धावेंसोबत धावपलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती, प्रत्येक धावेचं महत्व आहे कैलास बांडेला माहिती आहे, मॅच किती महत्वाची आहे, एक एक धाव महत्वाची होणार आहे. आणि ज्या ज्या वेळेस मात्र सामना शेवटाकडे जातो, आता मात्र पहिलं सत्र सुरू आहे, त्यावेळेस मात्र एका एका धावेचं महत्व असतं आणि एक धाव बनती एका घेऊ नये हा विचार कैलास आणि नीरज या जोडीने केलाय. धावा झाल्या 14, यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हा वेद चेंडू आहे, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये एक धाव तर अर्जित केली आहे. इथे मात्र वेळीच रोखलंय आणि तिसऱ्या पंचांकडे तरी देखील पंच गेलेत, अनफील्ड पंचाने तिसऱ्या पंचांवरती हा निर्णय सोपवलाय. आपण चेक करूयात, ती खेळाडू पोहोचला की नाही हे पाहिलं जाईल. तर खेळाडू पोहोचलाय, नॉट आउट आहे. धावा झाल्यात आपण पाहतोय 15 धावा, टेक्नॉलॉजीचा उपयोग इथे केला जातोय. अगदी थर्ड अंपायरची पहिली शिकार कोण असेल तर सचिन तेंडुलकर, अगदी धावबाद स्वरूपामध्ये बाद झाले आणि जॉन्टी रोड्सने तो थ्रो केला होता आणि त्याच मॅचमध्ये को इन्सिडेंट म्हणून सचिन तेंडुलकरने देखील थ्रो केला आणि जॉन्टी रोड्स देखील धावबाद झाले होते. धावा झाल्यात 15, तिसऱ्या पंचांना अगदी पहिल्यांदा ज्यावेळेस कार्यान्वित केलं त्यावेळेस मात्र त्याची शिकार ठरले सचिन तेंडुलकर आणि अगदी त्याच मॅचमध्ये योगायोग झाला होता की जॉन्टी रेडर्स देखील धावपास झाले आणि त्यावेळेस थ्रो केला होता सचिन तेंडुलकर यांनी. 15 धावा धावपलकावरती, षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ आहे, अंकुश गोलंदाजी मार्कवरती आहे, कैलास आणि नीरज ही जोडी मैदानावरती आहे. धावा झाल्यात 15, गोलंदाजी मार्गवरती अंकुश सज्ज आहे. चप्पल झाले तितकेसे टच मध्ये कैलास नाही या मॅच मध्ये, हे मात्र चित्र स्पष्ट आहे. एक षटकार जरूर आलाय परंतु तेवढीशी लय सापडली नाहीये. लास्ट शॉट खेळायचा होता, 2 धावा अर्जित झाल्यात आणि 2 धावींसोबत धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती, 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. कैलासकडे खूप सारे शॉट आहेत, सरळ बॅटने कुठेही चेंडू मारू शकतो ही क्षमता आहे, परंतु लॅफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि त्या माध्यमातून 2 धावा आल्या. 17 धावा धावपलकावरती, 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 17 धावा धावपलकावरती. पुनश्च एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज आहेत. अंकुश यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केल्याच्या बॅटमधून हा फटका जबरदस्त आहे, चेंडू जाईन पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर, हा येईल चौकार. षटक क्रमांक 2 मार्गस्थ, अंकुश गोलंदाजी मार्क वरती आहे.
ज्यावेळेस मात्र मिस टाइम झाला, हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहेत ते प्रयत्न करतायत आणि सेल टिपला गेलाय. कैलास पांडेची खेळी संपुष्टात आली आहे, महत्वाची विकेट इथे मात्र कॅरी केली आहे आई गावदेवी असनगाव संघानं. अक्षयला मात्र प्रमोट केलं या मॅचमध्ये आणि प्रमोट करणं देखील गरजेचं होतं. नक्कीच सापगाव संघ जाणतो आज अक्षय टचमध्ये, त्याला मात्र वरती पाठवलंय. एकवीस धावा आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सलामीवीर माघारी परतलेत आणि नीरज आणि अक्षय ही जोडी मैदानावरती चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. एकवीस धावा धावपलक्यावरती. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहेत. पवन षटक क्रमांक 3 साठी पवन गोलंदाजी मार्ग वरती आलेत. 21 धावा धावपलक्यावरती, धावगतीला वेग द्यायचा आहे. दोन नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय, नीरज आणि त्यांच्यासोबत अक्षय ही जोडी मैदानावरती आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी अक्षयनं केली होती, त्याला प्रमोट केलं या मॅचमध्ये. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, हवेत चेंडू, एक खेळाडू आहे त्या दिशेने आणि इथे नीरज देखील चूक करतोय. एकेरी दुहेरी धावा देखील घेणं गरजेचं क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला तर मग विकेट येते. आणखी एका विकेट बद्दल खेळाडू बाद. जबरदस्त गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सपगाव संघाला, मात्र अडचणीत आणलंय. आपण पाहतोय आई गावदेवी असनगाव संघानं देखील चांगली कामगिरी केली आहे आणि इथे मात्र नक्कीच बॅकफूटवरती ढकलण्यामध्ये यश आलंय. मोमेंटम आपल्या बाजूने करत असताना पाहायला मिळतायत इथे मात्र संघ. आपण पाहतोय असनगाव लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, अगदी अंधाधुंद होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखी एका विकेटचं पतन, खराब खराब शॉट सिलेक्शन, खराब रणनीती पाहायला मिळते. नवीन फलंदाज सौरव मैदानामध्ये दाखल झालाय, चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून देखील असणार आहे. एकामागून एक 3 विकेट गेल्या, शेवटच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट आल्या. कैलास पांडेनं विकेट सोडली, त्यानंतर 2 विकेट आल्या आणि आता मात्र गोलंदाज जो आहे तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. गोलंदाज पवन ऑन ए विकेट हॅट्रिक. व्हाईट बॉल आणि आणखी एक अवांतर धाव मिळेल, धावपलक जाऊन पोहोचते 22 धावा. आता संधी नसणारे, पूर्वी असा नियम होता की वाईट आला तरी विकेट हॅट्रिक कंटिन्यू असायची, परंतु ते नियम बदलले गेलेत. लगातार 3 विकेट त्या तुम्हाला घ्यायला हव्यात. फुलरलेनचा चेंडू होता, चांगला फटका अलंग दी कार्पेट आहे. या चेंडूला खेळ एकेरी धाव अर्धित होईल आणि एकेरी धावेसोबत धावपलक पुढे जाईल. धावा झाल्या 23, एक एक धाव महत्वाची या सामन्यामध्ये. खराब सोच तुम्हाला पाहायला मिळाली कैलास भांडेची देखील, अगदी सरळ बॅटने
अर्ध्या पिचवरती चेंडू होता कुठेही मारू शकले असते, परंतु आडव्या बॅटने उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याची विकेट गेली. त्यानंतर बाद झाले फलंदाज. आपण पाहिलं अक्षय आणि मयूर. अक्षय अजून देखील मैदानावरती, मयूर बाद झाले. यावेळेस वाईड बॉल आहे आणि वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव. अवांतर धावेसोबत धावपळक पुढे जाईल. धावा झाल्यात आपण पाहतो 24 धावा धावपळकावरती. नीरज देखील बाद झाले. नीरज आणि आपण पाहिलं मयूर बाद झाले. 24 धावा धावपळकावरती मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. अक्षयकडे ती क्षमता आहे, परंतु यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. चेंडू जातो निर्धाव. बॅट खूप जोरात वेगात स्विंग झाली. चेंडू जर बॅटवरती आला असता खूप दूर गेला असता, परंतु बॅटवरती येणं देखील महत्वाचं आहे. तुम्हाला लेंथ पिक करावी लागेल त्यासाठी गोलंदाजाची. आणि धावा झाल्या 24. यावेळेस मात्र बॅटवरती बॉल आलाय आणि अक्षयच्या बॅटवरती ज्या ज्या वेळेस बॉल येतो त्याला मात्र दुरी प्राप्त झाली आहे. हा मात्र येईल ह्यूज हँडसम मॅक्सिमम सिक्सर. रामचंद्रजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे आपण देखील मुख्य मंचावरती यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झाल्यात 31 धावा धावपळकावरती. अक्षय मैदानावरती आहे. 31 एज लागलाय. विकेट कीपर जज करतायत. वेल जज कॅच. अक्षयची खेळी आली संपुष्टात. महत्वाची विकेट. एकतीस धावा आपण पाहतो धावपळकावरती. तीन षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपळकावरती. तीस धावा धावपळकावरती आहेत. माफ करा, अर्ध्या पिचवरती हा चेंडू होता. इथे मात्र हवेत चेंडू. एक धाव तर घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पहिली धाव किती लेझी घेतली, परंतु दोन धावा इथे झाल्यात आणि दोन धाव तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यावेळेस केला जातो. डिरेक्ट हिट आणि इथे विकेटचा पतन होईल खेळाडू बाद.
धावा झाल्यात 37. नवीन फलंदाज अतुल मैदानामध्ये दाखल झालेत. अतुल आणि त्यांच्यासोबत सौरव ही जोडी मैदानावरती अजून देखील. एखादा मोठा फटका इथून जर आला तर मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे थोडासा पोहोचताना पाहायला मिळेल सापगाव संघ. दोन चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. धावा झाल्या 37. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या मधोमध हा चेंडू लागलाय आणि खूप दूर जातोय. लॉंगेस्ट षटकार सिक्सर. धावफलक जाऊन पोहोचले 43 धावा आणि इथे मात्र फिनिशिंग टचेस देणं गरजेचं होतं डाबाला आणि सौरव ती कामगिरी करतोय. आणखी एखादा मोठा फटका त्याला शोधावा लागेल या मॅच मध्ये. समोर तिच्याने डाऊन दी ग्राउंड हा फटका वेगात खेळत एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न तर निश्चित होणार आहे. दोन धावा वेगात पूर्ण झाल्यात. चेंडूने दिशा जरूर बदलली होती परंतु इथे आता धाव मिळणार नाहीये. दोन धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असणार आहे. आई गावदेवी असनगाव संघासमोर निर्धारित 4 षटक आणि 4 षटकांमध्ये आता 46 धावांचं लक्ष आहे. एक फायटिंग टोटल नक्कीच बनवली आहे सापगाव संघाने परंतु मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल इथून देखील सापगाव संघाला. आणि ही मॅच जिंकायची दोन्ही संघांना. पराभूत तर कोणालाही व्हायचं नाहीये. एक संघ या अगोदर आपण पहिला क्वालिफायर राऊंडमध्ये दाखल झालाय आणि या दोन संघांमधून कुठला संघ क्वालिफायर राऊंडमध्ये जाणार, अंतिम सामना कोण खेळणार आजच्या दिवसामधला, ते चित्र अगदी एका इनिंग नंतर स्पष्ट होणार आहे. सबका संघ विनंती थोडीशी घाई करा, आपण लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे आणि अगदी 20 मिनिटांमध्ये इनिंग संपेल याची काळजी आम्ही घेऊ.
मयूर आणि सचिन ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानावरती. मयूर गोलंदाजी मार्गवरती आलाय. पहिले षटक हाताळण्यासाठी मयूर गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. चांगली कामगिरी करावी लागेल इथून दोन्ही संघांना. मात्र विश यू ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं. सचिन आणि मयूर ही जोडी मैदानात आहे. गोलंदाजी मार्गवरती मयूर दाखल झालेत. थापा डिपेंड करायच्या 45, जिंकण्यासाठी बनवायच्या 46 थापा. सामन्याला झाली सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज आहेत. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप मोठी चूक कैलासने केली. कदाचित जर एज असेल तर खूप मोठी मिस्टेक आहे. संधी जरूर होती इथे, मात्र मला वाटतं एज जर असेल तर हा कॅच होणं खूप गरजेचं होतं हे कैलास देखील जाणतो. परंतु इथे झेल सुटतोय आणि पहिल्या चेंडूवरती सचिनला मात्र जीवनदान मिळालेलं आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. अप्रतिम इथे दिशा चुकली आहे. चेंडू चांगला होता, ऑफ टूमच्या बाहेर चांगली लाईन पकडून ठेवली आहे. एक धाव धाव पलकावरती, एक एक धाव इथून मात्र वाचवण्याचा प्रयत्न सापगाव संघाला देखील करावा लागेल. मयूर गोलंदाजी मार्गवरती आहे. ज्यावेळी चांगला फटका डिप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, दोन खेळाडू चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत. परंतु रेस रेस कोण जिंकेल? चांगलं चित्रक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि तोपर्यंत दोन धावा अर्धी झाल्या. दोन धावेंसोबत धावपलक पुढे जाईल. धावा झाल्यात आपण पाहतोय. तीन धावा धावपलकावरती संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ संघ आहेत आणि दोन्ही संघांकडून मात्र क्वालिटी क्रिकेट तुम्हाला अपेक्षित आहे. तीन धावा धावपलकावरती. षटक क्रमांक एक मार्ग असते. मयूर पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र गेला शंभर चौकार. धावा झाल्या सात. षटक क्रमांक एक मार्ग असते. आपण पाहतो सात धावा धावपलकावरती. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते आसनगाव संघाची. यावेळेस मात्र हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज कॅच. इथे मात्र झेल टिपलाय. तिसऱ्या पंचांकडे जरूर संधी चेक करण्याची, परंतु खेळाडूंनी सांगितले बाद आहे. अतिशय चांगला झेल तुम्हाला पाहायला मिळाला. सचिनची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. विकेट आली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय अमित. चांगला झेल तुम्हाला सेमरस नजीक पाहायला मिळालाय. मोठा अडसर मात्र इथे दूर केलाय सापगाव संघाने देखील. एक विकेट इथे मिळवली आहे. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंड. हा चेंडू आणि इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषच्या पलीकडे. हा येईल चौकार.
11 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू, चांगला फटका डीप मिडू इकडे क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथून केला नाही जाणार आहे. चांगला थ्रो तुम्हाला पाहायला मिळाला आणि एकच धाव मिळेल. एका धावीसोबत धावपलक पुढे जाईल, धावपलक जाऊन पोहोचते 12 धावा धावपलकावरती. पहिले षटक संपलं आहे मयूरचं. सौरव आलाय गोलंदाजी मार्ग वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी 12 धावा धावपलकावरती. जिंकण्यासाठी शेवटचे 18 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे. अठरा चेंडू आणि 34 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अगदी अतिरिक्त उसळी घेतली, परंतु चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळालंय. ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर. धाव एकही मिळणार नाही, निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सौरवचा पहिला. मयूर आणि अमित ही जोडी मैदानावरती आहे. 12 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सौरव गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या क्षेत्रामध्ये हाच देखील चेंडू गेला होता. एकेरी धावी यावेळी सर्जित झाली. एकेरी धावीसोबत धावपलक पुढे जाईल. धावा झाल्यात आपण पाहतोय. 13 धावा धावपलकावरती. तेरा धावा आपण पाहतोय धावपलकावरती. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आहे आणि आलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा झाल्या 17 धावा धावपलकावरती. मयूरच्या बॅटमधून हा चौकार आलाय. सचिन बाद झाले आणि 17 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती 2 सुरू आहे. सौरव गोलंदाजी मार्कवरती आहे आणि धावा चालल्यात आपण पाहतोय 17 धावा धावपलकावरती. त्यावेळेस देखील मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. खेळाडू अगदी दुरून चेंडूवरती जातात तोपर्यंत 2 धावा अर्धित होतील आणि 2 धावेंसोबत धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचते 19 धावा धावपलकावरती. 19 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड. 19 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्ग असते. सौरव गोलंद इव्हन रन शॉट. एकच धाव मिळेल आणि एका धावीसोबत धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचते 18 धावा धावपलकावरती. अगदी क्षेत्रक्षक खूप दुरून पोहोचले. 2 धावा प्रयत्न करणं 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु एक धाव घेत असताना एक धाव मात्र नक्कीच शॉर्ट धावली आणि त्या माध्यमातून पंच कळवतोय. धावपलकावरती धावा आहेत 18. गोलंदाजी मार्कवरती आपण सौरवला पाहतोय. सबगाव संघ जास्त वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करायची. 18 धावा धावपलकावरती. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि हेच पंच दर्शवतात. इथे निर्धाव चेंडू आलाय सौरवचा. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 19 धावा. चेंडू शिल्लक आहे, अजून देखील लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु चेंडू पंचाने सांगितलं की लाईनच्या आतून गेलाय. 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय.
या वेळेस मात्र एकेरी धाव चांगला क्षेत्ररक्षण तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळते. लॉंगॉन क्षेत्रामध्ये अतिशय वेगात चेंडू आला होता, त्याला अडवलं, एकेरी धाव मिळाली. या वेळेस धावा धावफलक जाऊन पोहोचलं, 19 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि इथे मात्र रणनीती स्पष्ट आहे की ऑफस्पिनच्या बाहेर चेंडू ठेवायचे, जास्त धाबा द्यायच्या नाहीत. परंतु पहिला चेंडू मात्र दिशाहीन पाहायला मिळालाय. 20 धाबा धावपलकावरती आता मात्र 12 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता. एखादा मोठा फटका मात्र मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. आसनगाव संघाला देखील संधी आहे. नीरज गोलंदाजी मार्गवरती 12 चेंडू 26 धावांची अजून देखील आवश्यकता. अंतिम षटक कोण हाताळणार हा देखील अजून प्रश्न आहे. बरेच प्रश्न अनुत्तरित आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू इथे मात्र दिशा 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 पाहिली जाईल. दिशा पुन्हा एकदा चुकली. व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. चेंडू चांगला होता, चेंडू पडल्यानंतर टेकऑफ देखील घेतला, परंतु दिशा खूप खराब. मी लेंथ चांगली म्हणेल, परंतु दिशा खराब आहे गोलंदाजाची. आणि त्या माध्यमातून मात्र लगातारचे दोन व्हाईट बॉल, टू व्हाईट इन ए रो, दोन व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि धावपलक जाऊन पोहोचते. 21 धावा धावपलकावरती. आता मात्र शेवटचे 12 चेंडू 25 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. दोन व्हाईट समोरच्या दिशेने जबरदस्त फटका आहे. खेळाडू आहेत, प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक चौकार. रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं, खराब क्षेत्ररक्षण दोन वेळा त्याच दिशेने पाहायला मिळालं. डाऊन द ग्राउंड फटका होता, हा देखील चौकार आलाय. हे दोन चौकार खूप निर्णायक ठरणार आहे विजयाच्या आणि नक्कीच त्यांच्यामध्ये ह्या दोन चौकारांचा खूप मोठा वाटा असेल. जर हा सामना आसनगाव संघाने जिंकला तर क्षेत्ररक्षण खराब झालं, हे देखील चित्र तुम्हाला पाहावे लागेल. सुधारणा करावी लागतील क्षेत्ररक्षणामध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन चौकार आले समोरच्या दिशेने अडवण्यासाठी. नक्कीच पहिला चौकार जो गेला तो तर खेळाडूच्या अगदी दोन पायांच्या मधून गेला होता आणि हा चेंडू देखील अडवण्यालायक होता, परंतु अडवू शकले नाहीत. आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय 25 धावा धावपलकावरती सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललं जात आहे. आता मात्र 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती नीरज, दोन चेंडू वाईड आले, समोर टाकला आणि त्याला मात्र समोरच खेळले. जबरदस्त फटका चौकार आला होता. मॅच बॉल आलाय. धावा चालल्यात, आपण पाहतोय 25 धावा धावपलकावरती. इथे मात्र मोमेंटम तुटलं. गोलंदाज फलंदाज पुन्हा एकदा त्यांना आपलं कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल मैदानावरती. धावा झाल्या 25.
या वेळेस मात्र एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेसोबत धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती, 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 26 धावा धावफलकावरती. प्रत्येक बॉलवरती धाव आली, दोन वाईड आले, एक चौकार आला. धावा झाल्यात आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्ग असतंय, 26 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायचे 46, म्हणजे अजूनही बरोबर 20 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळत, अगदी टेक ऑफ करतोय बॉल पडल्यानंतर आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 9 चेंडू, 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. शेवटचं षटक कोण हाताळणार हा देखील प्रश्न असून अनुत्तरित. धावा झाल्या 26. यावेळेस मात्र हवे चेंडू एक खेळाडू आहे त्या दिशेने आणि सेल टिपला इथे मात्र विकेटचं पतन. खेळाडू बाद. रवींद्रजी पाटील, उत्तमजी जाधव यांचं इथे आगमन झालंय आपलं सर्वांचं, गौतम जाधव यांचं इथे आगमन झालंय आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावांचा विचार केला तर धावफलक आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. धावा झाल्यात आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मार्ग असतंय. विकेट आली, अजून देखील 8 चेंडू, 20 धावांची आवश्यकता. सामना कुठल्याही दिशेने जाऊ शकतो. असनगाव विरुद्ध सापगाव असेल तर सुरू आहे आणि शेवटचे आपण पाहतोय 8 चेंडू, 8 चेंडू मध्ये धावा बनवायचे 20. गोलंदाजी मार्गवरती नीरज, जास्त वेळ घेऊ नका, सापगाव संघाला विनंती आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि तुम्हाला देखील अनुभव आहे, कालच्या दिवसामध्ये तुम्ही देखील अनुभवलं. अंतिम सामन्यामध्ये शेवटच्या सत्रामध्ये जो संघ फलंदाजी करतो त्याला मात्र अडचण निर्माण होते आणि अडचण निर्माण होऊ नये यासाठी आपण सहकार्य करायचंय. धावा झाल्यात आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र हवे चेंडू हे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, जज करताय, जजमेंट चांगला आहे आणि खराब खराब इथे मात्र खराब क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. झेल सुटतोय, एक धाव देखील आली, एक धावेचं महत्व. सेल इथे महत्वाचा होता, सौरवने सोडला. धावा झाल्यात आपण पाहतो 27 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे या सामन्यामधला. 7 चेंडू, 19 धावा, या चेंडूवरती चित्र काय असेल सामन्याचं ते पाहणं खूप गरजेचं आहे. निर्णायक चेंडू या सामन्यामधला आपण पाहतोय. लॉफ्टेड फटका इथे पाहायला मिळतोय, प्रयत्न केले परंतु अगदी इथे मात्र यश मिळत नाहीये. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय, चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. धावपलक जाऊन पोहोचते, आपण पाहतोय 31 धावा धावपलकावरती, 31. आणखी एक सामना आपल्याला खेळायचा आहे.
सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्ग वरती तन्मय दाखल झालाय अंतिम षटक हाताळण्यासाठी। इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक है, चेंडू हवे तन्मय स्वतः जज करतोय, जजमेंट चांगला झेल टिपला, इथे विकेटचं पतन। 5 चेंडू 15 धावांची अजून देखील आवश्यकता है आणि मैच मध्ये आला ट्विस्ट। एज लागले होता आणि चेंडूची दिशा बदलली। 3 धावांसोबत धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचते आपण पाहतोय। 34 धावा धावफलकावरती। चार चेंडू 12 धावांची अजून देखील आवश्यकता आहे आणि सामना अजून देखील ओपन आहे। 4 चेंडू 12 धावा, हा चेंडू खूप महत्त्वाचा, आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळाले तन्मयच्या माध्यमातून। क्षेत्ररक्षकांची थोडीशी साथ त्याला कमी मिळते, परंतु इथे आवश्यकता असणार आहे। अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा बनवायच्यात। गोलंदाजी मार्क वरती तन्मय तर फलंदाजीसाठी सनी सज्ज आहेत। यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका तुम्हाला पाहायला मिळेल समोरच्या दिशेने आणि चेंडू मात्र जातोय खूप दूरवरती, हा येईल षटकार। तीन चेंडू आणि 6 धावांची अजून देखील आवश्यकता आहे। तन्मय वरती मात्र अटॅक केलाय, आक्रमण केलंय, षटकार आलाय मयूरच्या बॅट मधून। हा षटकार आलाय, 3 धावा आपण पहिल्या सनीने घेतल्या होत्या, मयूर अजून देखील मैदानावरती आहे। यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राइव्ह तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामना फिनिश केलाय आसनगाव संघाने, ही मॅच जिंकली आहे। तर मी विनंती करतोय रॉयल स्ट्रायकर सई आणि गावदेवी आसनगाव दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे। मी विनंती करतो नरेश पाटील साहेबांना आपल्या सोबत पण नाणेबे करायचे आहे। दीपकजी पाटील यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यांवरती केला जातोय। या ठिकाणी रॉयल स्ट्रायकर सई आणि गावदेवी आसनगाव या संघांच्या दरम्यान नाणेफेक केली जाते। दोन्ही कॅप्टनला विनंती जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेचच नाणेफेक करतोय। आसनगाव संघाचा कर्णधार विनंती आहे नाणेफेक करण्यासाठी यायचंय, जास्त वेळ घेऊ नका।
अचनगाव संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे.